से परिपूर्ण सत्य। नमस्कार सर, आवाज न्यूज मधून रेशमा फडतरे बोलते। 1 मे महाराष्ट्र व कामगार दिन आहे, तर त्या दिनानिमित्त तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? 1 मे हा जागतिक कामगार दिन आहे आणि महाराष्ट्र दिन देखील आहे। आता आपल्या देशावरती कोविड-19 कोरोनाचं महाभयंकर असं संकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजच्या घडीला कामगार, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या या सर्व घटकांची अत्यंत बिकट अवस्था आहे। काम नाहीये, सगळा रोजगार थांबलेला आहे आणि अत्यंत वाईट अवस्था आहे। अशा परिस्थितीमध्ये खरं तर आता हा प्रश्न आहे की आता नेमकं काय या दिवसाच्या निमित्ताने बोलावं। परंतु कामगार हा जागतिक दिन आहे आणि या दिवसाच्या निमित्ताने एकच या ठिकाणी मी सर्वांना सांगेल की सर्व कामगारांनी, सर्व कष्टकऱ्यांनी अशा अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये धीर धरावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये न घाबरता या सर्व महारोगराईला धाडसाने समोर जावं। लोकांचे हाल अपेक्षा होत आहेत, अशा परिस्थितीमध्ये सरकारने देखील अनेक उपाययोजना केल्या आहेत परंतु त्या कमी पडत आहेत। अजून कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज आहे। ती वेळोवेळी आम्ही सरकारशी बोलत आहोत आणि या उपाययोजना त्यांच्यासाठी कराव्यात अशी मागणी आम्ही करत आहोत। खरं तर 1 मे हा कामगार दिन जागतिक पातळीवरती राबवला जात आहे, परंतु हा पहिल्यांदा 1 मे कामगार दिन हा उत्सव साजरा होणार नाहीये। या दिवशी आम्ही अनेकदा रॅली काढतो, उत्साह साजरा करतो, परंतु आता मात्र हा उत्साह या वर्षी होणार नाहीये। हे दुर्दैव आहे, परंतु आजचा दिवस हा कामगारांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे आणि आजच्या या दिवसानिमित्त कामगार आणि कष्टकरी फार संकटामध्ये, अडचणीमध्ये आलेला आहे। तर पुन्हा एकदा या सर्व कष्टकऱ्यांना, कामगारांना या कामगार दिनाच्या निमित्ताने सर्व समाजाने पुढे येऊन मदत केली पाहिजे। कोणीही कामगार भुकेने अन्नपाण्यापासून मरू नये याची दक्षता सरकारने आणि समाजाने घेतली पाहिजे, याच खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा असतील असं माझं या ठिकाणी मत आहे। धन्यवाद सर, धन्यवाद। धन्यवाद मॅडम, धन्यवाद, थँक्यू।